नमस्कार, प्राजक्तास किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आलू पुरी बनवणार आहे, ज्याला आपण शुद्ध मराठी मध्ये म्हणू शकतो की टमटमीत फुगणाऱ्या पुऱ्या आणि झणझणीत आणि थोड्याशा वेगळ्या चवीची बटाट्याची रस्सा भाजी। तर त्यासाठी आपल्याला पुरीसाठी लागणारं पीठ मळून घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठी मी येथे दोन मोठ्या वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे। हे अगदी बारीक चाळणीने चाळून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपण एक चमचा ओवा, चवीपुरतं मीठ आणि एक चमचा थंड तेल घ्यायचं आहे। आपण अगदी साधारण कोमट किंवा गरम तेल वापरलं तरी चालेल। ओवा आठवणीने घालायचा, म्हणजे ज्यांना तळलेले पदार्थ पचत नाहीत किंवा पचायला थोडेसे जड जातात त्यांनाही पुरी खाल्ल्यावर अपचनाचा त्रास होणार नाही म्हणून ओवा आठवणीने घालायचा। आणि हे छान एकत्र करून घेतल्यानंतर आपण लागेल तसं पाणी घालून याचा घट्ट गोळा मळून घ्यायचा। तर साधारण आपण जी चपातीला कणिक मळतो त्याच्यापेक्षा अगदी साधारण असं घट्ट हे पीठ मळून घ्यायचं आहे। या पद्धतीने मी हे पीठ मळून घेतलंय आणि आता आपण याला थोडंसं वरून तेल लावूया, म्हणजे वरचं जे आवरण आहे तेही मऊ राहील आणि झाकून आपण याला भिजायला साईडला ठेवूया। तोपर्यंत आपण बटाट्याच्या भाजीची तयारी करणार आहे। त्यासाठी तीन मोठ्या साईजमधले बटाटे उकडून मी हाताने चुरून घेतलेत। हाताने का चुरून घ्यायचे तर त्याच्यामुळे पुरीबरोबर खाण्यासाठी थोडासा मोठा बटाटा राहतो आणि बाकीचा जो अगदी बारीक असा कुस्करला गेलेला बटाटा आहे त्याच्यामुळे त्या रस्सा भाजीला छान दाटपणा येतो, पाणी एकीकडे भाजी एकीकडे असं होत नाही। आता आपण भाजीची फोडणी तयार करणार आहे आणि त्यासाठी आपण एक मोठा चमचा तेल घ्यायचं। तेल टाकल्यानंतर अर्ध्या मिनिटाने लगेच आपण दोन याच्यामध्ये तमालपत्र टाकूया, म्हणजे तेल छान गरम होईपर्यंत या तमालपत्राचा फ्लेवर जो आहे तो तेलामध्ये छान उतरेल। आणि मग अर्ध्या मिनिटानंतर तेल छान कडक झालं की एक चमचा जिरे, तीन मिरच्या मधून कट करून टाकायच्या, त्याच्यामध्ये अर्धवट चेसलेलं आलं आणि लसूण, तर साधारण अर्धा इंच आलं आणि 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या मी चेचून घेतल्यात। ह्या छान या तेलामध्ये परतून घ्यायच्या आणि आता आपण दोन मोठ्या साईजचे कांदे अगदी बारीक कट करून घेतलेले याच्यामध्ये टाकूया। कांदा अगदी आपण जसं पावभाजीबरोबर खाण्यासाठी किंवा मिसळसोबत खाण्यासाठी बारीक चिरतो तसा चिरून घ्यायचा, म्हणजे ग्रेव्हीला दाटपणा छान येतो, ग्रेव्हीला चवही मस्त येते। एक अर्धा मिनिट कांदा परतून झाला, त्याचा कलर बदलायला लागला की मग आपण याच्यामध्ये दोन मोठ्या साईजमधले टोमॅटो अगदी तसेच बारीक चिरून घेतलेले घ्यायचे। याच्यामध्ये आपण अगदी थोडंसं मीठ टाकायचं, याच्यामुळे काय होईल टोमॅटो पटकन फोडणीमध्ये शिजला जाईल आणि एकत्र होतो, त्याची ग्रेव्ही छान अशी तयार होते आणि त्याला चवही मस्त येते। तर आपण बघू शकता अगदी 2 मिनिटापेक्षाही कमी वेळामध्ये टोमॅटो मऊ शिजून एकत्र त्या फोडणीमध्ये छान झाला आहे। आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद पावडर आणि 3 चमचे लाल तिखट टाकायचं आहे। हे लाल तिखट फक्त काश्मीरी मिरचीचं लाल तिखट आहे। जर आपल्याकडे काश्मीरी मिरचीचं लाल तिखट नसेल तर आपण रेग्युलर जे भाजीसाठी मसाला वापरता किंवा चटणी वापरता, काळं तिखट वापरता, ते वापरलं तरीही चालेल। तर हे छान एकत्र करून घेतलंय। आता आपण याच्यामध्ये अंदाजे 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे। पाणी सुरुवातीलाच जास्त टाकू नका, नाहीतर भाजी थोडीशी जास्त पातळ होते आणि मग ते आटवायला आपल्याला जास्त वेळ शिजवावं लागतं। तर 1.5 ग्लास पाणी घालूया आणि आपल्याला गरज वाटली तर आपण नंतर पाणी वाढवू शकतो। आता याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकायची, चवीपुरतं मीठ आणि एक छान उकळी येईपर्यंत वाट बघूया। त्याला उकळी यायला सुरुवात झाली आहे। अशी उकळी आल्यानंतर आपण जे कुस्करून घेतलेले बटाटे होते ते याच्यामध्ये टाकायचे। हे अगदी एकत्र छान असं करून घ्यायचं आणि परत 2 मिनिट अगदी मंद असेवर याला शिजू द्यायचं, म्हणजे तो मसाला बटाट्यामध्ये छान उतरतो, त्याचबरोबर बारीक केलेला बटाटा या पाण्यामध्ये छान एकत्र होतो आणि रस्सा भाजी जास्त पातळ किंवा अतिशय घट्ट अशी होत नाही। तर याला झाकण लावूया आणि 1-2 मिनिट आपण वाट बघायची। गॅस मंदाचेवरच असावा। तर 2 मिनिटांनी आपण बघू शकता आपली बटाट्याची पुरी बरोबर खाण्यासाठी परफेक्ट अशी भाजी तयार आहे। तर आपण गॅस बंद करूया आणि याला वाफेवर असंच झाकून ठेवणार आहे। आता आपण आपलं पीठ भिजलंय का बघूया। तर आपलं पुरीचं पीठ छान असं भिजलंय, हे अजून एकदा मळून घ्यायचं आणि छोटे छोटे गोळे तयार करून आपण हे लाटून घेऊया। आपण आपल्या सोयीनुसार कशाही पुऱ्या करू शकता, म्हणजे जसं की चपाती मोठी लाटून घ्यायचं आणि मग वाटीने छोट्या छोट्या पुऱ्या तयार करायच्या, किंवा डायरेक्ट छोटे गोळे तयार करून आपण त्याची पुरी करू शकतो। पुरीचं पीठ मळताना आपण 1 चमचा तेल टाकलंय, त्याच्यामुळे काय होतं पुरी तळताना जास्त तेल ओढून घेत नाही आणि पुरी लाटतानाही आपण पीठ न लावता साधारण पोळपटाला तेल लावायचं आणि मगच पुरी लाटून घ्यायची। यामुळे काय होतं पुरी जास्त तेल ओढत नाही आणि त्याचबरोबर आपण ज्या तेलामध्ये पुऱ्या तळणार आहे ते तेलही अस्वच्छ असं होत नाही। जर आपण पीठ लावून पुरी लाटली
तर त्याच्यावरचं जे सुकं पीठ असतं ते तेलामध्ये जळतं आणि तेलही खराब होतं आणि पुरीचा कलर साधारण बदलतो. तर या पद्धतीने आपण ह्या पुऱ्या करून घेतल्यात. आपण बघू शकता पीठ अगदी छान वेळपर्यंत मळल्यामुळे, योग्य प्रमाणात मळल्यामुळे सगळ्या पुऱ्या अशा मस्त टमटमीत फुगतात. त्याच्यात तांबूस कलर येईपर्यंत आपण पुऱ्या भाजून घ्यायच्या. तर आपली झटपट साधी सोपी अशी आलूपुरीची डिश तयार आहे. आपण अचानक पाहुणे आल्यानंतर किंवा काहीतरी वेगळं खायचा मूड झाला की आपण ही झटपट रेसिपी करून बघू शकता. आजची रेसिपी आपल्याला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर कमेंट करून सांगायला विसरू नका. अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया अशा नवीन साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.